हेलो स्टूडेंट, आज मी तुम्हाला सांगणार आहे 51/7 चा रूल, जो की इंग्रजीचा आत्मा आहे। पाहिल्यानंतर तुम्हाला कदाचित असं वाटणार आहे की हा इंग्रजीचा आत्मा कसा काय असू शकतो, तेच मी आज तुम्हाला स्पष्ट करून सांगणार आहे। हा जर 51/7 चा रूल तुम्ही समजावून घेतलात तर तुम्ही इंग्रजी वाचू शकणार आहात, बोलू शकणार आहात, लिहू शकणार आहात, म्हणजे इंग्रजी मधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला साध्य करता येणार आहे। त्यासाठी फक्त हा जो 51/7 चा रूल आहे तो तुम्हाला नीट समजून घ्यावा लागणार आहे। दिसायला तुम्हाला वरवर या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत असं वाटणार आहे, परंतु डिटेल मध्ये जर तुम्ही समजून घेतलं तरच तुम्हाला समजणार आहे की हे सगळ्या गोष्टी इंग्रजीचा आत्मा कशा पद्धतीने आहे। तुम्हाला तर माहिती आहे की आत्मा जर नसेल तर ते शरीर जे आहे त्याला काहीच किंमत नसते, सो ते शरीर मृतवत असतं। तसंच अशाच आहेत या सर्व गोष्टी। जे 51/7 चा रूल मी सांगणार आहे तो हा असाच आहे। तुम्ही जर या 51/4 या रूलला जर तुम्ही काढून टाकलं तर तुम्ही इंग्रजी कदापि बोलू शकणार नाही, लिहू शकणार नाही आणि वाचूही शकणार नाही, म्हणजे याशिवाय इंग्रजी अशक्य आहे। आणि या सर्व गोष्टी जर तुम्ही शिकून घेतल्यात तर तुम्हाला इंग्रजी म्हणजे अगदी मुळात सकट तुम्हाला इंग्रजी येणार आहे, तुमचा पाया जो आहे तो तुमचा पूर्णपणे पक्का होणार आहे। चला तर बघूया। फक्त एकच रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित वरवर दिसायला तुम्हाला या गोष्टी साध्या सोप्या आणि कॉमन वाटतील, नेहमीच्या वाटतील, परंतु हा रूल नीट समजून घ्या आणि मग कळेल तुम्हाला की या सगळ्या गोष्टींच्या सहाय्याने आपण कशा पद्धतीने इंग्रजी वाचू शकणार आहोत, लिहू शकणार आहोत आणि बोलू शकणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मी गोदावरी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे इज इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10। सो स्टुडंट, तुम्ही जर समोर पाहिलं तर तुम्हाला दिसत असेल काही मी 2-3 टेबल्स तुम्हाला इथं लिहिलेले दिसतील। या टेबल्सच्या मदतीने आपण हा रूल समजून घेणार आहोत। 51/7 व्हॉट इज दिस, काय आहे हे, आणि याच्या मदतीने आपण ह्या तीनही गोष्टी कशा करू शकतो। पहा, सी हिअर, तुम्हाला इथे काही शब्द दिसतील बघा, जसं की सुरुवातीचे हे जे शब्द आहेत आय, यू, यू, इथे दोन वेळेस मी तुम्हाला यू लिहून दिलेले दिसेल, तर हे जे सर्व सब्जेक्टच्या ठिकाणी येणारे शब्द आहेत, ओके, याला तुम्ही सब्जेक्ट म्हणणार आहात। जे सब्जेक्ट, आपण जे वाक्यामध्ये महत्वाचे असे आपले तीन शब्द असतात, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट, तर त्यामधला हे पहिले जे सर्व शब्द आहेत ते आहेत सब्जेक्टच्या ठिकाणी येणारे शब्द। त्यानंतर हे दुसरे जे सर्व शब्द आहेत ते आहेत ऑब्जेक्टच्या जागेवर येणारे शब्द। कर्म म्हणून हे शब्द येत असतात आणि हे सगळे शब्द कर्ता म्हणून येत असतात, आणि हे जे आहेत तर हे पोझिशन दाखवतात, सो याला तुम्ही पोझिसिव्ह ऍडजेक्टिव्ह म्हणाल। सो हे जे सर्व शब्द आहेत ह्या सगळ्या शब्दांचा उपयोग कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि मग तो आपला इंग्रजीचा आत्मा कसा बनू शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर पहा, हे एक एक शब्द प्रथम आपण समजून घेऊया, प्रत्येक शब्द आणि त्याचे मराठीमध्ये मी अर्थ दिलेले आहेत, जेणेकरून की मराठीच्या संपूर्ण अर्थाशिवाय ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल होणार नाही आहेत। त्यासाठी मराठीचा प्रत्येक अर्थ तुम्हाला, एक्झॅक्ट अर्थ तुम्हाला पाठ करायचा आहे। सो हा टेबल 2-3 वेळेस लिहून काढा। जे बिगिनर्स आहेत, ज्यांना माहिती आहे, ज्यांना जे मिडल आहे की त्यांनी थोडंफार इंग्रजीचा अभ्यास केलाय, त्यांनी सुद्धा हा सगळा भाग लिहून लिहून तयार करायचा आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की हा आत्मा कसा आहे। सो पहा, आय म्हणजे मी, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, बघा यू तिथे दोन वेळेस दिसेल तुम्हाला। यू पहिला जो आहे तो सिंग्युलर आहे, एकवचनी, जेव्हा यू एकवचनी येतो तेव्हा त्याचा अर्थ होतो तू, कर्माचा अर्थ होतो तुला, आणि पोझिशन जेव्हा सांगितलं जातं तेव्हा युअर शब्दाने सांगितलं जातं। सिंग्युलर आणि प्ल्युरल दोन्हीचे फॉर्म तुम्हाला सारखेच दिसतील, ओके, परंतु मराठीमधले अर्थ वेगळे आहेत। कसे ते बघा, यूचा एकवचनी अर्थ आहे तू, तर अनेकवचनी अर्थ असतो तुम्ही, ओके। सो मग हा कसा शब्द ओळखायचा, तर सपोज यू आर, यू आर अ स्टुडंट असं जर वाक्य असेल तर अ स्टुडंट म्हणजे तू एक विद्यार्थी आहे, सो इथं अर्थ येईल तू, ओके। समजा मी म्हणाले की यू आर स्टुडंट्स, तुम्ही स्टुडंट्स आहात, तर मग तिथे अर्थ येईल आर स्टुडंट्स, स्टुडंट्स हा अनेक वचनी शब्द येईल, मग त्यावेळेस हा अर्थ घ्यावा लागतो की तुम्ही
विद्यार्थी आहात. ओके, तशाच पद्धतीने समजा वी, वी म्हणजे आम्ही. आता हा शब्द केव्हा वापरतो आपण, तर आय च्या सोबत, माझ्या सोबत जर अजून कोणी असेल तर त्यावेळेस आपण वी वापरत असतो. म्हणजे मोर दॅन वन तर पाहिजेच आहे, पण त्याच्यामध्ये आय इन्क्लूड असला पाहिजे, आय पण त्यामध्ये असला पाहिजे, तेव्हा आपण वी शब्द वापरतो. याचा ऑब्जेक्ट फॉर्म आपण अस वापरतो. ऑब्जेक्टचे कशा पद्धतीने वाक्य येतात तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. त्यानंतर आहे दे, दे हा अनेकवचनी शब्द वापरतो आपण. ते, त्या, ती अशा अर्थाने तो घेतो. दे म्हणजे त्यांना, देअर म्हणजे त्यांचा. इकडचे सर्व पजेशनचे जे अर्थ आहेत ते मी एक एकच लिहिलेले आहेत. जसं की माय म्हणजे माझा, माझी, माझे, तिन्ही अर्थ होऊ शकतात. त्यापैकी योग्य तो अर्थ सब्जेक्टनुसार आपल्याला घ्यावा लागतो, अर्थानुसार वाक्याच्या. युअर, युअरचा अर्थ असतो तुझा, तुझी, तुझे. या युअरचा अर्थ असतो तुमचा, तुमची, तुमचे. अवरचा अर्थ आहे आमचा, आमची, आमचे. देअरचा अर्थ आहे त्यांचा, त्यांची, त्यांचे. हिचचा अर्थ आहे त्याचा. ओके, हरचा अर्थ तिचा, इचचा, त्याचा, त्याची. सो अशा पद्धतीनं हे संपूर्ण अर्थ होतात. आता हे नेमके शब्द आपण कुठे वापरतो आणि मग कशा पद्धतीनं आपलं हे इंग्रजीचा जो पाया आहे तो कसा पक्का होऊ शकतो. सपोज आता हे सर्व जे सब्जेक्ट आहेत या सब्जेक्टच्या सोबत, आता इकडे पहा तुम्हाला सर्व वर्ब दिसतील. ओके, हे तुम्हाला बघा, एम इज आर, वॉज, वर, विल, हे जे सर्व आहेत हे टू बीचे वर्ब दिसतील तुम्हाला. हॅव, हॅज, हॅड, विल, हॅव, हे जे आहेत हे टू हॅवचे क्रियापद दिसतील. आणि डू, डज, डिड हे तुम्हाला डूचे रूप दिसतील. या प्रत्येकाचे अर्थ मी इथे दिलेले आहेत. तशाच प्रकारे इथे कॅन, कुड, मे, माईट असे यूज टू पर्यंतचे हे सर्व मोडल ऑक्झिलरीज आहेत. याचे सुद्धा अर्थ आपण इथे लिहून घेतलेले आहेत. हे सगळं काही तुम्हाला एक्झॅक्ट आणि तोंड पाठ करायचं आहे. आय रिक्वेस्ट यू टू रिसाइट इट. ओके, पुन्हा पुन्हा सांगते, असं वाटतं हे सगळं पाहिल्यावर इट्स व्हेरी इझी, हे आम्हाला सगळं येतं, पण हे येत नसतं. हे जर आलं तर अख्खं इंग्रजी तुम्हाला पक्कच झालं असतं. आणि तुमचं इंग्रजी पक्क नाही याचा अर्थ तुम्हाला हा 51 जो रूल आहे तो तुम्हाला समजलेलाच नाहीये. सो हाच आपण इथे समजून घेणार आहोत. सो हा नक्की पाठ करा. त्यानंतर इथे काही शब्द दिलेले आहेत मी, दिस, दिस, दॅट, दोज. प्रत्येकाचा आपण कशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये पाया पक्का करण्यासाठी उपयोग होतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. आता पहा, मग या सब्जेक्टच्या सहाय्याने आपण इकडचे कोणतेही क्रियापद घेतले तर आपण वेगवेगळे वाक्य आपण बनवू शकतो. फॉर एक्झाम्पल बघा, आय, आय चे वाक्य जर असतील, सपोज मला म्हणायचं आहे की मी खूप आनंदी आहे. सो मला म्हणायचं आहे की आय एम व्हेरी हॅप्पी, मी खूप आनंदी आहे. सो तुम्ही आय एम हॅप्पी म्हणू शकता, यू आर हॅप्पी, यू आर हॅप्पी, वी आर हॅप्पी, दे आर हॅप्पी, ही इज हॅप्पी, सी इज हॅप्पी, इट इज हॅप्पी. सो या प्रत्येक सब्जेक्टच्या सहाय्याने तुम्ही एक सेंटेन्स किंवा एक शब्द घेऊन त्याचे वाक्य तुम्ही वेगवेगळे बनवू शकता. म्हणजे पहा की या प्रत्येक सब्जेक्टच्या सहाय्याने तुम्ही यू कॅन मेक सो मेनी सेंटेन्सेस. आणि बोललं काय असतं, आहे ना, मी इथे लिहिलेलं आहे की तुम्ही वाचू शकाल, लिहू शकाल आणि तुम्ही बोलाल सुद्धा, आपोआप बोलाल. सो याच्यापासून पहा, तुम्ही एकच सेंटेन्स जर घेतलं, जसं मी तुम्हाला सांगितलं आता की तुम्ही हॅप्पी घेतलं, सॅड घेतलं, ओके, एक्साइटेड घेतलं, सो याच्यापासून तुम्ही सो मेनी सेंटेन्सेस तुम्ही करू शकणार आहात. सो अशा पद्धतीनं बघा, आय एम हॅप्पी हे सर्व वाक्य तुम्ही करू शकता. एक्साइटेड घेतलं तर आय एम एक्साइटेड, यू आर एक्साइटेड, यू आर एक्साइटेड, वी आर एक्साइटेड, दे आर एक्साइटेड, ही इज एक्साइटेड, सी इज एक्साइटेड, इट इज एक्साइटेड. अशा प्रकारचे वाक्य तुम्ही जर म्हणले आणि तोंडानं प्रॅक्टिस केली तर तुमचं बोलणं पण पक्क होणार आहे. आणि हे प्रत्येक वाक्य बोलत असताना हे सगळे वाक्य तुम्ही लिहून काढायचे आहेत. सो हे वाक्य तुम्ही लिहून काढले की तुमचं आपोआप लिखाण सुद्धा पक्क होणार आहे. आणि वाचन करत असताना वेगळं काय येतं, आहे ना, वेगळं काहीच येत नाही. तर पहा, जसं की हॅप्पी आहे, एक्साइटेड आहे, हा शब्द सपोज तुम्ही पाठ केलात तर हॅप्पी हा एकच शब्द पाठ होतो. जसं की सपोज मी पाठ केला एच ए पी पी वाय, हॅप्पी म्हणजे आनंदी, एच ए पी पी वाय, हॅप्पी म्हणजे आनंदी. सो हॅप्पी म्हणजे आनंदी हा एकच शब्द पाठ होईल. पण तुम्ही जर हा 51 रूल लक्षात घेतला तर ह्या 51 पासून तुम्ही अख्खं इंग्रजी तुमचं पक्क होणार आहे. त्यामुळे बघा, आता हा एक शब्द पाठ करणार आहात तर तुम्ही 51 शब्द पाठ करणार आहात. तुम्ही म्हणाल मॅडम यासारखे 51 शब्द पाठ केले तरी सुद्धा तुमचं इंग्रजी त्या 51 वर्ड्स
पुरतच मर्यादित राहणार आहे. ओके, पण हे जर 51 वर्ड्स तुम्ही केलं तर अख्खं इंग्रजी तुमच्या मुठीत होणार आहे. त्यासाठी हे 51 वर्ड्स हे पक्के लर्न करायचे आणि त्याचा उपयोग समजून घ्यायचा आहे. सो बघा, मग याच पद्धतीने आपण हे सर्व वाक्य बनवू शकतो. आता समजा कॅन म्हणजे शकणे, तर मला एखादा वाक्य असं सांगायचं आहे की जे मोडल ऑक्झिलरीज पासून सुरू होणार सांगायचंय, तर मी वाक्य आपण कॅनचे पण करू शकतो. जसं की आय कॅन स्पीक इन इंग्लिश, यू कॅन स्पीक इन इंग्लिश, यू कॅन स्पीक इन इंग्लिश, वी कॅन स्पीक इन इंग्लिश, दे कॅन स्पीक इन इंग्लिश, ही कॅन स्पीक इन इंग्लिश, सी कॅन स्पीक इन इंग्लिश, इट कॅन स्पीक इन इंग्लिश. याचा अर्थ की मी इंग्रजी बोलू शकतो, तू इंग्रजी बोलू शकतेस, तुम्ही इंग्रजी बोलू शकता, सगळेजण. सो ह्या प्रत्येकाचा अर्थ शकणे या अर्थाने येतो. म्हणजे पहा, मोडल्स जे आहेत, हे जे आहेत, हे सर्व मोडल्स आहेत. या प्रत्येक मोडल्सचा आपण उपयोग करू शकतो. एखादी गोष्ट आपल्याला जमते का, आपण एखादी गोष्ट करू शकतो का, या अर्थाने आपण कॅन हा शब्द वापरत असतो. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आय कॅन स्पीक इन इंग्लिश, किंवा तुम्ही म्हणाल की मला स्विमिंग जमतं, मी स्विमिंग करू शकते. सो तुम्ही स्विमचं वाक्य घेऊ शकता की आय कॅन स्विम, यू कॅन स्विम, वी कॅन स्विम, ही कॅन स्विम, सी कॅन स्विम, या पद्धतीनं. सो अशाच पद्धतीनं आपण आता हे बाकीचे पण वाक्य मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. तर पूर्वी आपण पाहूया मग हे सर्व, तुम्हाला सर्व सब्जेक्ट कळाले असतील. तर हे जर सब्जेक्ट तुम्ही पाहिले, एक दोन तीन, हा दोन्हीचा एक, एक दोन तीन चार पाच सहा सात, ओके, असे मोजले तर आठ वाटतील, पण यू हा आपण एक धरतो. सो हे आहेत सेवन. सो हा जो रूल आहे तुम्हाला, तर हे सेवन बेसिक अशा प्रकारचे हे सेवन सब्जेक्ट आहेत जे इंग्रजीत सगळीकडे वापरले जातात. देअर इज नो टेक्स्ट विदाउट ऑल दीज वर्ड्स. ओके, कुठल्याही टेक्स्ट मध्ये हे शब्द येणार नसतील, काढून टाका. एखाद्या इंग्रजी बोलणाऱ्याला बोलवा, त्याला इंग्रजी छान येतं, आणि त्याला म्हणा तुला वाचता येतं का, येतं ना, मग त्याला सांगा हे शब्द सोडून वाच म्हणा. सो बघा त्याचं वाचन किती कमी राहील, कमजोर राहील, कारण या शब्दांशिवाय ते इंग्रजी वाचन पूर्ण होणार नाही. त्याला हे शब्द वाचावे लागतील. त्याला जर म्हणलं हे सोडून वाचा, तर मग त्याचं अर्धवट वाक्य होतील, त्याला वाचता सुद्धा येणार नाही. तो म्हणेल मग या शब्दांचं काय करू, मी हे वाचू का नको वाचू. समजा हे न लिहिता तू इंग्रजी लिहून दाखव म्हणाला, तर पॉसिबल होणार नाही. हे सगळे शब्द सोडून जर तुम्ही त्याला बोला म्हणलात, तर ते पॉसिबल होणार नाहीये. सो त्यासाठी हे सगळे शब्द आणि त्याचा उपयोग आपण शिकूया. सो बघा, आता अशा पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट तर समजला, हे सगळे वाक्याच्या सुरुवातीला येतात. आता ऑब्जेक्ट बघूया आपण की ऑब्जेक्टचे वाक्य कशा पद्धतीने येतात. सपोज मी असं वाक्य म्हणाले की आय कॉल यू, ओके, मी तुला कॉल करते. सो आय कॉल यू, आता हा सब्जेक्ट असतो, हा वर्ब असतो, आणि हा असेल ऑब्जेक्ट. ओके, सो या पद्धतीनं सपोज हे वाक्य तुम्हाला इथे मी सब्जेक्ट घ्यायचा आहे, तर यू कॉल मी, मी तुला कॉल करतो, तू मला कॉल कर, यू कॉल मी, तू मला कॉल करतो. सो बघा, आता इथे शब्द यू आलेला आहे. आता तुम्हाला वाटेल हा यू हा समजायचा का हा समजायचा, तर बघा इथे सुरुवातीला सब्जेक्टच्या ठिकाणी आला तर हा सब्जेक्ट आहे, कारण तो वाक्याच्या सुरुवातीला आहे. सब्जेक्ट नेहमी वाक्याच्या सुरुवातीला असतो. सो हा सब्जेक्ट आहे, पण जर तो तिसऱ्या नंबरवर असेल, वर्बच्या नंतर असेल, तर ती ऑब्जेक्टची जागा असते. सो इकडे जर हे शब्द आलेले असतील तर हे सर्व ऑब्जेक्टचे फॉर्म येतात. जसं की यू कॉल मी, ओके, तशाच पद्धतीनं सपोज आय, सपोज असं असेल की यू कॉल अस, मीच्या ऐवजी सपोज आपण म्हणालो की तू आम्हाला कॉल कर, यू कॉल अस, अस म्हणजे आम्हाला, तू आम्हाला कॉल करतो. देम, यू कॉल देम, तू त्यांना कॉल करतो, तू त्यांना कॉल करतो. देम, यू कॉल हिम, तू त्याला कॉल करतो. हिम, यू कॉल हिम, यू कॉल हर, अशा पद्धतीनं आपण हे शब्द जे आहेत इकडचे, हे सगळे आपण ऑब्जेक्टच्या ठिकाणी वापरत असतो. अर्थ बघा याचा, यू म्हणजे तू येत नाही, तर इथे अर्थ येतो तुला. मी बोलावतो तुला, मी फोन करतो तुला, बोलावणे किंवा फोन करणे असा कॉलचा अर्थ होतो. ओके, सो तुला असा अर्थ येतो. इथं मला असा अर्थ आहे, म्हणजे हे सर्व शब्द जे आहेत हे ऑब्जेक्ट आहेत, आणि ऑब्जेक्टची जागा लक्षात घ्यायची आहे तुम्ही, ती तुमची थर्ड पोझिशनला असते. पहिला सब्जेक्ट असतो, दुसरा वर्ब, दुसऱ्या जागेवर वर्ब येत असतो, आणि तिसऱ्या पोझिशनवर आपला ऑब्जेक्ट येत असतो. हे जनरल साधारणतः
हा अशा पद्धतीचा स्ट्रक्चर असतो वाक्यांचं. ओके, सो यामध्ये जर समजा प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य असेल किंवा परफेक्टचं वाक्य असेल तर त्यामध्ये हेल्पिंग आणि मे असा येतो, तर मग चौथ्या पोझिशनवर हा शब्द जातो. तर एक साधारणत थर्ड पोझिशनवर ऑब्जेक्ट येत असतो. ओके, सो हे झाले सगळे तुमचे ऑब्जेक्ट. आता तुम्ही म्हणाल हे काय लिहिलंय मॅडम, माय युअर वगैरे यांचा आपण कशा पद्धतीनं उपयोग करायचा. सो बघा, आपल्याला ज्या वेळेस एखादी गोष्ट आपली असेल, माझी असेल, तुझी असेल, त्याची असेल, सो अशा पद्धतीने एखादी वस्तू कुणाची तरी आहे हे जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण हे शब्द वापरत असतो. जसं की माय पेन, माझा पेन आहे. ओके, माय पेन, सो मी म्हणेल माझा पेन. सो हा शब्द होईल माझा पेन, अर्थ होईल याचा. सो मी याच्या ऐवजी युअर पेन म्हणाले तर काय होईल, तुझा पेन. हा पण युअर पेन, युअर पेन तुमचा पेन. ओके, आवर पेन आमचा पेन, देअर पेन त्यांचा पेन, हिज पेन त्याचा पेन, हर पेन तिचा पेन. ओके, सो या पद्धतीनं आपल्याला सॉरी हा इथं होईल इट्स पेन. ओके, येत राहिला इथे सॉरी. सो इट्स पेन त्याचा पेन. आता हा जो इट शब्द आहे, इट इट्स इट्स हे जे शब्द आहेत हे आपण प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी वापरतो एवढं मात्र लक्षात घ्यायचं आहे. जसं की इथे पहा तो आणि त्याला असा अर्थ आहे, तर इट्सचा पण तो अर्थ होतो, तो ती ते किंवा त्याला तिला असा इट्सचा अर्थ होतो. पण इट हा शब्द व्यक्तींसाठी वापरत नसतात, इट हा शब्द पक्षी आणि प्राण्यांसाठी वापरायचा. सो आता तुम्हाला हा सर्व अर्थ समजला असेल की हे शब्द आपण नेमके कुठं घेतो. हिज बुक, त्याचा टीव्ही, सो त्याचा म्हणजे हिज, सो हिज टीव्ही अशा पद्धतीनं म्हणावं लागेल. त्यांचा है ना, त्यांचे विद्यार्थी, त्यांचे ते त्यांचे विद्यार्थी आहे. सो दे आर देअर स्टुडंट, ते त्यांचे विद्यार्थी आहे, देअर स्टुडंट. सो देअर कोणता असणार आहे, त्यांचा, त्यांची, त्यांचे अर्थाचा, म्हणजे टी एच ई आय आर, देअर स्टुडंट. ओके, सो होप की तुम्हाला हा टेबल पूर्णपणे समजला असणार आहे. सो आपण पाहत आहोत हा 51 चा जो काही रूल आहे, सो हे सर्व वर्ड्स जर तुम्ही मोजले तर तुमच्या लक्षात येईल की हा रूल आहे 51 चा रूल. आता 51/7, व्हॉट इज दिस 7? तर तुम्हाला हे 51 जे वर्ड्स आहेत तिथले ते तुम्हाला सातही दिवस तुम्हाला म्हणायचे आहेत किंवा सातही दिवस याचा अभ्यास करायचा आहे. याचाच अर्थ असा की तुम्हाला याचा सतत अभ्यास करायचा आहे. सो म्हणून मी रूल सांगितला तुम्हाला की 51/7. सो 51/7 म्हणजे हे 51 शब्द जे आहेत ते वारंवार पुन्हा पुन्हा दररोज दररोज याची प्रॅक्टिस करत राहा. म्हणजे यू कॅन स्पीक इन इंग्लिश, यू कॅन राईट इन इंग्लिश, अँड यू कॅन रीड द इंग्लिश, एनी इंग्लिश बुक ऑर टेक्स्ट इझिली. ओके, सो यू कॅन, तुम्ही हे नक्कीच करू शकणार आहात हे लक्षात घ्या. सो आता आपण हे सर्व शब्द पाहिले. अमेझॉनच्या ऐवजी आपण वजवा शब्द वापरू शकतो, हा आपण भूतकाळासाठी वापरत असतो. विल जो आहे तो आपण भविष्यकाळासाठी वापरतो. ओके, तशाच प्रकारे आता हॅव हॅज हॅडची जे शब्द आहेत हे आपण एखादी गोष्ट माझी आहे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की माझ्या जवळ आहे, माझी आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझी गोष्ट आहे, मला एखादी गोष्ट येते, मला हात दोन हात आहेत, असे बॉडी पार्ट सांगायचे असतील तर त्यावेळेस आपण टू हॅवचे रूप वापरत असतो. हॅव हॅज आपण प्रेझेंट मध्ये वापरतो, हॅड पास्ट टेन्स मध्ये, आणि विल हॅव आपण फ्युचर मध्ये वापरत असतो. सो कशा पद्धतीचे वाक्य असतात, सपोज आय हॅव टू हॅन्ड्स, मला दोन हात आहेत, सो आय हॅव टू हॅन्ड्स. आय विल हॅव मच मनी, माझ्याकडे खूप पैसा असेल. आय विल हॅव मच मनी, माझ्याकडे खूप पैसा असेल. किंवा तुम्हाला असं म्हणायचं आहे की आय विल हॅव सो मेनी स्टोरी बुक्स, माझ्याकडे खूप सारी गोष्टीची पुस्तकं असतील. आय विल हॅव, माझ्याकडे नंतर असतील, काही दिवसांनी मी ते घेईन. सो आय विल हॅव, समजा एखादी गोष्ट आपल्याला येत होती, समजा मला एक कल्पना सुचली असं म्हणायचंय. सो आय हॅड अन आयडिया, मला एक कल्पना सुचली होती. आय हॅड अन आयडिया, मला एक कल्पना सुचली होती. ओके, तिथे पण आता जवळ आहे, जवळ होते असा अर्थ आपण लिहिलेला आहे. पण एखाद्याला एखादी गोष्ट होती म्हणजे त्याची ती होती, त्याच्या जवळ ती होती, म्हणजे त्याच्या मालकीची होती, या अर्थाने हे सर्व शब्द आपण वापरत असतो.
डू डज डिड हे जे शब्द आहेत ते आपण निगेटिव्ह सेंटेन्सेस करण्यासाठी आणि क्वेश्चन बनवण्यासाठी आपण ते वापरत असतो. फॉर एक्झाम्पल डू यू लाईक इट, ओके तुला ते आवडतं का, हा आपण प्रश्न बनवला. ओके डिड यू गो देअर, तू तिथे गेला होतास का. डिड यू गो देअर, तू तिथे गेला होतास का. सो दिस इज व्हॉट, दीज आर क्वेश्चन्स. ओके सपोज तुम्ही याचं उत्तर देत आहात आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट, मला ते आवडत नाही, आय डोंट लाईक इट. सो आपण इथे डू घेतलं. सो बघा हा डू डज डीड जो आहे तो आपण कशासाठी घेत असतो, तर प्रश्न आणि निगेटिव्ह वाक्य बनवण्यासाठी. आता मी इथे डोंट न बनवलं, आता ह्याचं बनवायचं असेल तर आपण कसं बनवणार, आय डिड गो देअर, मी तिथे गेलो नाही. ओके मी तिथं गेलो नव्हतो. सो डिड गो देअर, तुमच्या लक्षात येईल डूच्या रूपाच्या आणि डिडनच्या रूपाच्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरत असतात. कीप इट इन माइंड. सो जेव्हा केव्हा तुम्ही अशा प्रकारे प्रश्न तयार कराल, इथे पण पहा प्रश्न तयार केल्यावर वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे, इथे पण डीड घेतल्यावर या प्रश्नामध्ये सुद्धा वर्बचा फर्स्ट फॉर्म दिसेल. सो डूच्या रूपांसोबत निगेटिव्ह किंवा डूच्या रूपाने जर तुम्ही प्रश्न तयार करत असाल तर त्यावेळेस वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो. सो दिस इज व्हॉट अबाउट डू डज डीड. नेक्स्ट आपण पाहूया हे सर्व शब्द. आता या शब्दांना जर तुम्ही पाहिलं तर हे आहेत सर्व कॅन पासून शेवटपर्यंत लिहिलेले, मी कॅन पासून यूज टू पर्यंत लिहिलेले हे सर्व आहेत मोडल ऑक्झिलरीज. ओके आता ह्या मोडल ऑक्झिलरीजला विशिष्ट असे अर्थ असतात, त्यामुळे त्याच्यानुसारच आपल्याला हे जे शब्द आहेत त्यांचा वापर आपल्याला करावा लागतो. जसं की मी कॅनचा अर्थ तुम्हाला समजावून सांगितला, सपोज आय कॅन स्विम, आय कॅन रीड इन इंग्लिश, आय कॅन रीड इंग्लिश, मी इंग्रजी रीड करू शकतो. सो हे काय दाखवतं, तर शकणे म्हणजे माझी ती एबिलिटी आहे, मी एखादी गोष्ट करू शकते. ओके सो आपल्याला याच पद्धतीनं हे वाक्य बनवायचे असतात. समजा एखादी गोष्ट मी भूतकाळात करू शकत होतो असं जर सांगायचं असेल तर आपण इथे कॅनच्या ऐवजी कुड वापरतो, आय कुड स्विम, अरे मी पूर्वी स्विम करू शकत होतो पण आय एम नाऊ अनेबल, पण आता मात्र मी नाही करू शकत. सो एखादी गोष्ट आपण भूतकाळात करू शकत होतो पण ती आता नाही करू शकत, तर त्यावेळेस आपण हा कुडचा वापर करू शकतो. म्हणून इथे आपण घेऊ शकतो की आय कुड स्विम, आय कुड स्विमचा अर्थ होतो भूतकाळात ती गोष्ट मला जमत होती. आता मे आणि माईट या दोन शब्दांचे अर्थ कदाचित असे आहेत. ओके सो मे म्हणजे कदाचित, इट मे रेन, कदाचित पाऊस पडेल. सो या अर्थाने आपण मे माईट वापरत असतो. मस्ट शब्द जो आहे मस्ट म्हणजे नक्की. सो एखादी गोष्ट आपल्याला नक्कीच केली पाहिजे असा अर्थ जेव्हा असतो त्यावेळेस मस्ट हा शब्द वापरला जातो. जसं की यू मस्ट प्रॅक्टिस इट, ओके यू मस्ट प्रॅक्टिस ऑल दिस सेंटेन्सेस, तुम्ही नक्कीच या वाक्यांची प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे मस्ट म्हणजे केलीच पाहिजे, एखादी गोष्ट तुम्ही केलीच पाहिजे. यू मस्ट वर्क हार्ड, यू मस्ट स्टडी, है ना, तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे. सो तुमचे पप्पा येतात आणि तुम्हाला सांगतात यू मस्ट स्टडी बिकॉज दिस इज युअर 10th क्लास, सो यू मस्ट स्टडी, तू अभ्यास केलाच पाहिजेस. सो अशा अर्थाने एखादी गोष्ट नक्कीच केली पाहिजे या अर्थाने आपण मस्टचे वाक्य वापरत असतो किंवा मस्ट हा आपण ऑक्झिलरी वर्क वापरत असतो. नेक्स्ट आहे शुड. शुड म्हणजे एखादी गोष्ट केली पाहिजे. ओके जसं की आपण सांगतो की यू शुड स्टडी हार्ड, यू शुड हेल्प अदर्स, है ना, तू दुसऱ्याला मदत केली पाहिजे. सो एखादी गोष्ट केली पाहिजे या अर्थाने. यू शुड वर्क हार्ड, तू खूप काम केलं पाहिजेस, काम केलं पाहिजेस. सो अशा पद्धतीनं पाहिजे या अर्थाने शुड वापरत असतो आपण. ऑट टू, ऑट म्हणजे केलं पाहिजे. सो अशाच पद्धतीनं ऑट टू शब्द सुद्धा वापरला जातो की यू ऑट टू डू इट, यू ऑट टू वर्क हार्ड, यू ऑट टू वर्क इट. ओके अशा पद्धतीनं आपण ऑट म्हणजे एखादं काम केलं पाहिजे. यावरचा डिटेल असा व्हिडिओ सुद्धा आपला उपलब्ध आहे ज्यामध्ये हे अगदी बारीक सारीक डिटेल्ससह आपण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. सो नीड टू, नीड टू म्हणजे गरज असणे. तुम्हाला जर तो डिटेलचा व्हिडिओ हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो तुम्हाला मिळून जाईल, किंवा युट्यूबवर तुम्ही फक्त नाव टाका की इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10 आणि तुम्ही सर्च करा, तुम्ही आपल्या चॅनलवर जाल आणि त्या चॅनलवर तुम्हाला हवा असलेला व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्टमधून पाहू.
पाहू शकता। सो त्यामध्ये हा डिटेल व्हिडिओ आहे, तिथे जरूर विजिट करा आणि पहा। नीड टू म्हणजे गरज असणे, एखादी गोष्ट करण्याची जर गरज असेल, यू नीड टू गो टू हॉस्पिटल, समजा काही दुखत असेल, आपण म्हटलं की यू नीड टू गो टू हॉस्पिटल, तुला हॉस्पिटलला गेलं पाहिजे, हॉस्पिटलला जाण्याची गरज आहे तुला, म्हणजे तुझं थोडं जास्त दुखतंय, तुला तिथं गेलं पाहिजे। डेअर टू म्हणजे एखाद्या गोष्टीची हिम्मत असणे। सो यू डेअर टू स्पीक इन इंग्लिश, तुला इंग्रजीमध्ये बोलण्याची तुझ्यामध्ये हिम्मत असायला पाहिजे। या अर्थाने यूज टू म्हणजे एखादी गोष्ट भूतकाळात तुम्ही करत होतात, सो अशा पद्धतीने यूज टू वापरला जातो। सपोज आय यूज टू ड्राईव्ह म्हणजे मी पूर्वी ड्रायव्हिंग करत होते, मी गाड्या चालवत होते, पण आता मात्र मी करू शकत नाही, सो आय यूज टू ड्राईव्ह। आय यूज टू स्विम, मी पोहत होते पण आता नाही पोहत, असा त्याचा अर्थ होतो। सो यूज टू आपण या पद्धतीने वापरतो। आता आले महत्वाचे हे शब्द दिस, दॅट, दीज आणि दोज। दिस हा जो शब्द आहे तो एकवचनी आहे, दॅट हाही शब्द एकवचनी वापरला जातो, पण दिस म्हणजे काय तर आपल्या जवळच्या वस्तू दाखवण्यासाठी दिस शब्द वापरला जातो। दिसचं हे अनेकवचन आहे दिस। सो दिस हा शब्द इथली एक वस्तू दाखवण्यासाठी म्हणजे सिंग्युलर नाउन दाखवण्यासाठी आपण दिस वापरतो। सपोज दिस इज अ पेन, हा एक पेन आहे, पण मला सांगायचं की तिथे दोन तीन पेन आहेत, तर मग मला सांगायचं असेल तर त्यावेळेस मला सांगावं लागेल की दोज आर पेन्स, तिथं जास्त पेन असतील तर दोज आर पेन्स, तिथं पण एकच पेन असेल, लांब असेल तर लांबच्या वस्तू दाखवण्यासाठी आपण दॅट शब्द वापरत असतो सिंग्युलर साठी। पण ती वस्तू लांब आहे, समजा तिकडे पेन आहे, मला दाखवायचे की दॅट इज अ पेन, दॅट इज माय पेन, तो माझा पेन आहे। सो मला तिकडचा म्हणजे कुठला तरी लांबचा दाखवायचा आहे, पॉइंट करून एखादी वस्तू दाखवायची आहे माझ्या जवळ नसलेली, सो त्यावेळेस आपण दॅट वापरत असतो। आता दिस आणि दॅट हे सिंग्युलर साठी वापरतो। अनेक वस्तू असतील तर दिस, दिस म्हणजे माझ्याकडे सपोज इथं दोन पेन असतील, एकापेक्षा जास्त आहेत, तर मी म्हणेल दीज आर माय पेन्स, या माझ्या पेन आहेत, पण मला तिथे असलेल्या पेन दाखवायच्या तर मला म्हणायचं की दोज आर युअर पेन्स, त्या तुझ्या पेन आहेत। सो दोज शब्द वापरेल मी, म्हणजे दोज जो आहे लांबच्या अनेक वस्तू दाखवण्यासाठी आपण दोज वापरत असतो। सो पहा स्टुडंट, 51 वर्ड्स किती इम्पॉर्टंट आहे, ह्या 51 वर्ड्सनी इंग्रजीचं अख्खं जग व्यापलेलं आहे। या शब्दांशिवाय तुम्हाला इंग्रजीत कुठलंच वाक्य दिसणार नाही, कुठलंच वाक्य नाही, त्या वाक्यामध्ये ह्या 51 वर्ड्स पैकी कोणता ना कोणता तरी शब्द असणारच आहे, आणि त्याचा योग्य तो उपयोग प्रॉपरली तुम्हाला करता आला तर मात्र तुम्ही हे सगळं काही करू शकणार आहात। त्यासाठी 51चा रूल 7 म्हणजे 51/7 वापरायचा आहे, म्हणजेच तुम्हाला तो पुन्हा पुन्हा फॉलो करायचा आहे, दररोज तुम्हाला तो करायचा आहे। दुसरी गोष्ट, हे 7 सब्जेक्ट आहे, त्यामुळे सुद्धा आपण इथं 51/7 लिहिलेलं आहे, कारण हे 7 जे सब्जेक्ट आहेत दीज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कारण प्रत्येक नाउनच्या ऐवजी आपल्याला हे सब्जेक्ट वापरावे लागतात। सो त्यासाठी आपण इथे लिहिलेलं आहे 51/7। सो हा रूल तुम्हाला नक्कीच समजला असेल, कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का नाही, कारण हा रिडिंगसाठी इम्पॉर्टंट आहे, रायटिंगसाठी आहे, आणि हा ग्रामरचा बेस आहे, सो तुमचं ग्रामरही यामुळे पक्क होणार आहे। सो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच बेल आयकनचं बटन दाबून घ्या। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, थँक्यू।